ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटी गाठी घेतात आहे, या भेटीकडे आपण कसं पाहताय? कसं पाहणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर कोणाला भेटायला गेले, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तर नक्कीच त्या घरात त्यांचं एक स्वागत केलं जातं. आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे आमच्या लीलाधर राखे साहेबांना भेटायला गेले, मनोहर जोशी यांना भेटायला गेले, डाके आणि जोशी साहेब सर जनानी हे बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक कडवट शिवसैनिक म्हणून अनेक कठीण प्रसंगात ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले सैनिक आहे. आणि मला खात्री आहे की डाके साहेब आणि आमचे जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या, अनेक वादळात अनेक संकटात शिवसेना प्रमुखांबरोबर शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले आणि अशा कडवट शिवसैनिकांना ते मुख्यमंत्री भेटले, ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच त्याच्यापासून त्यांना काही प्रेरणा आणि बोध मिळेल. एकीकडे ते नियुक्त करतात आहे शिवसेना सचिव पद असेल किंवा इतर कोणत्या नियुक्त, शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या आणि कोणत्या पक्षाचा नियुक्त्या करतायत, त्यांना अधिकार काय आहे, कोणालाही नसेल. एक पोरखेळ चाललेला आहे भातुकलीचा, त्याकडे आम्ही काय फार गांभीर्याने पाहतो. आज ही नियुक्ती झाली, उद्या ती नियुक्ती झाली, परवा ती नियुक्ती झाली, कोणता पक्ष आपला संबंध काय, जे वाढवला वृक्ष बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी, ज्या सावरीमध्ये आपण मोठे झालो त्याची फळं खाल्ली, ठीक आहे आपण बाजूला झालेलो आहात, तुम्ही एक तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व तुमचं दाखवा, एवढंच मी सांगेन. ठीक आहे, परत आल्यावरती पाहू त्यात काय आहे. आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत, राजकीय दबावासाठी सगळं चाललेलं आहे, माझा आवाज बंद करण्यासाठी सगळं सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण संजय राऊत काय आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. माझ्यावरती किती दबाव आला कोणत्याही माध्यमातून, तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबरच राहील, गुडघे टेकणार नाही.